हे गाणं सादर करण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंतरा कुलकर्णी हिचं. काय सुंदर गाणं आहे अंतरा. मन शांत झालंय फारच. काय रडलीस तू? काय चाललंय मनात तुझ्या? मला नाही माहित, एकदमच असं वाटलं की मी ऍक्च्युली मम्मीला खूप त्रास देते. पुन्हा मी खूप मानते तिच्या बरोबर. मला माहित नाही रडू येत. मला तिला सॉरी म्हणायचंय की कधी कधी मी खूप चिडते, खूप भांडते तिच्याशी, पण मी खूप प्रेम करते तिच्याशी. आईला माहितीये तुझ्या आहे. मला वाटतं तिच्या आईला वर बोलवा आता, तिला गरज आहे तिच्या आईची. मला
कशी वाटली हिची अंगाई? मी एवढं नक्की सांगू शकते की मला असं वाटतं की सूर्यनवा ध्यासनवा हे एक रियालिटी शो नाही आहे, ही एक चालतं फिरतं गुरुकुलच आहे, जिथून माझ्या मुलीला प्रेम मिळालं, तुमच्यासारखा दिग्गजांचं मार्गदर्शन मिळालं, त्यांच्यासारखा दिग्गजांचं साथ मिळालं म्युझिशियन्सचं, याला फक्त साता जन्माची पुण्याही लागते आणि काहीच नाही लागत. खूप 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 सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आता माझ्या मुला मुलीबद्दल काय, आय ऑलवेज लव हर, ती भांडू दे काही करते मी पण तिला ओरडते, हे रिलेशनच असं आहे आणि त्या रिलेशनवर ह्या दिग्गजांनी गाणं बनवलं आणि ते भाग्य माझ्या मुलीला मिळालं, ह्याच्याहून मोठी गोष्ट काहीच नाही. तर तुमचं पण खूप 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 मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. मी तुम्हाला बसण्याची विनंती करते. पण आणि हे गाणं ज्यांनी लिहिलंय आणि कंपोज केलंय त्या त्रिनिती ब्रदर्सना मी आता मंचावर आमंत्रित करते, प्लीज इकडे या. यस अवधूत सर. मी काय बोलू, सगळ्यांसारखाच मी पण निशब्द झालोय आणि विषयच असा निवडला नाही यांनी गाण्याला की मी तर मातृभक्त आहे, माझी आई सौभाग्यवती मृदगंध आनंद गुप्ते ती असू दे किंवा माझी आई एकवीर आई असू दे, या दोन्ही आईंच्या नुसत्या उल्लेखाने मी मला गदगदून येत. आणि आई मा माता मॉम ही कल्पना किती प्रत्येक मुलाच्या हृदयाच्या जवळ असते हे मी वेगळं सांगायला नको, त्यामुळे त्या विषयावरती गाणं कसंही कुणीही केलं तरी ते सुंदरच वाटतं. गाणं नाही केलं कोणी, नुसतं उच्चारलं आई जर का काकुळतीने तरी देखील ऐकणाऱ्याच्या मनाला ते स्पर्श करतं. मग ह्यांनी तर त्याच्या पलीकडची कमाल करून ठेवले, इतकं सुंदर गाणं केलंय, इतकं त्याचं कंपोजिशन सुंदर आहे, त्याचे शब्द सुंदर आहेत, कल्पना सुंदर आहेत. आणि मी फार स्वतःला भाग्यवान समजतो की आपण अशा एका प्रोजेक्टचा भाग आहोत जिथे अशी गाणी जन्माला येतात. असं गाणं दिल्याबद्दल त्रिनिती ब्रदर्स आम्ही तुमचे उपकार कसे फेडू, मनापासून धन्यवाद. अंतरा तुम्ही खूप छान गायलात. थँक्यू सर. त्रिनिती तुमचंही खूप मनापासून कौतुक. मला तुमच्या ह्या काव्या करता खूप कौतुक करायचं की तुम्ही हे निवडलं आणि अंगाई करायची ठरवली, कारण अंगाई हा विषय मला असं वाटतं की आपलं बालपण आपल्या बरोबर कायम असतं जेव्हा आपल्याला आपल्या आईची आठवण असते, आई आपल्या भोवतालात असते, ते अजरामर नातं आहे. तसंच ते अंतरा तुम्हाला जसं मनाला भिडलं तसं मलाही भिडलं. मला खात्री आहे आम्हाला सगळ्यांना आमच्या आईची आठवण झाली, जे ऐकत असतील पाहत असतील त्यांनाही त्यांच्या आयांची आठवण होईल. तुमच्या आई म्हटल्या की साता जन्माचं पुण्य आहे म्हणून माझ्या मुलीला भाग्य मिळालं. मला असं वाटलं की तुमच्या आईच्या पुण्याईमुळे तुम्हाला हे सगळं मिळालंय, ज्या इथे प्रत्येक आठवड्याला येतात, तुमच्या मागे असतात. मी तुम्हाला त्याची जाणीव आहे, तुम्ही ती व्यक्तही केली. स्पर्धकांना सगळ्यांना विनंती करतो, दर्शकांना विनंती करतो की सगळ्यांनी हे एक नातं आहे जे आपण हक्काने गृहित धरतो. जितक्या हक्काने आपण ते गृहित धरतो तितक्याच हक्काने आपण आपल्या आईला कायम तिच्यापर्यंत पोचा, तिला फोन करा, तिला सांगा तुम्हाला तिची आठवण येते, तिला सांगा तुमचं तिच्यावरती खूप प्रेम आहे. कारण आपल्याला कळत नाही, माझ्याही बालवयामध्ये माझ्या आईने खूप कष्ट केले. तुमच्या आईकडे बघून मला तिची आठवण झाली, त्याच्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू सर. प्रिया मला तुला विचारायचंय, कसं वाटलं तुला अंतराचं गाणं आणि आपलं जे आपल्या आईशी नातं असतं त्याबद्दलही तुझ्याकडून ऐकायला आवडेल. गाई ती ग आई तू पुन्हा एकदा ऐका
अंकुश हा जो आमचा उपक्रम आहे की इकडे राज गायिकेला किंवा गायकाला त्यांचं पहिलं वहिलं नवकोरं गाणं मिळतं, याच्याबद्दल तू काय सांगशील? रियालिटी शोज खूप असतात, रियालिटी शोज मध्ये कॉम्पिटिशन खूप असते, पण मला असं वाटतं सूरनवा ध्यासनवा सारखं एक प्लॅटफॉर्म आहे, एक व्यासपीठ आहे. जसं आई मगाशी येऊन म्हणाल्या की हे गुरुकुल आहे, मला असं वाटतं मी आत्ता एकंदर जे काय अनुभवतोय तर मला असं वाटतं हे एक कुटुंब आहे, आणि कुटुंब म्हटल्यानंतर हे सगळे फिलिंग्स बाहेर येतात आणि हे खरंच मनापासून आलेले फिलिंग्स असतात. सो मला असं वाटतं त्याच कुटुंबातल्या कोणीतरी एकानी ही कल्पना सुचली असेल त्याला, कारण कुठल्याही रियालिटी शो मध्ये मी हा अनुभव घेताना पाहिलेला नाहीये की जिथे स्पर्धकाला एक नवीन गाणं म्हणण्याची त्याचं स्वतःचं प्लेबॅक सॉन्ग इथेच मिळतं. म्हणजे बक्षीस फार पुढची गोष्ट आहे, तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकणं न जिंकणं ही पुढची गोष्ट आहे, पण ह्या रियालिटी शो मध्ये मला असं वाटतं प्रत्येक आठवड्याला एक कोणी ना कोणीतरी विनर असतो आणि तो त्याचं बक्षीस घेऊन पुढे गेलेला असतो. मला वाटतं हा अनुभव मी इथून घेऊन जातो आहे ह्या गाण्याच्या निमित्ताने, जो आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच उमेश, इतकं भरभरून बोलल्याबद्दल. आणि आता हा अनुभव ज्यांनी आपल्याला दिलाय, सगळ्यांना एवढं हळवं केलंय, काय सुंदर गाणं लिहिलंय, काय सुंदर कंपोज केलंय, आम्हाला प्रोसेस बद्दल प्लीज सांगा ना. हे गाणं ऍक्च्युली आता आमच्या आईचा बर्थडे होता नोव्हेंबर मध्येच, आणि आम्ही त्याच्या आईसाठी हे गाणं लिहिलं होतं. ओरिजिनली हिंदीमध्ये हे गाणं आम्ही लिहिलं होतं आणि कंपोज केलं होतं, पण नंतर आपल्याला जे मराठीमध्ये जे आम्ही बऱ्याचशा गोष्टी करून वी ट्राईड टू इम्युलेट आणि आम्ही ते सगळे कॉन्सेप्ट मराठीत आणण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्याच्यासाठी खूप जास्त जे मदत झाली लिरिक्समध्ये ती एव्हीजीने केली आहे. तर ह्या लिरिक्समध्ये मोस्ट ऑफ दी वर्ड्स आणि सेंटेन्स फॉर्मेशन हे सगळे एव्हीजीने केलेत, तर ते एक आहे. आणि नॅचरली आईसाठी गाणं होतं तर खूप त्याच्यात आमचे फिलिंग्स आहेत, स्वतःच्या आईसाठी बनवलेलं, अँड आय फील की शी इज व्हेरी मच लकी टू सिंग दॅट सॉन्ग. डेफिनेटली शी इज व्हेरी लकी. यस करण, हे गाणं आम्ही देश रागात कंपोज केलं, ते यासाठी की देश म्हणजे आपली मातृभूमी, ती पण आपली आईच आहे, आणि त्या आम्ही डिरेक्शन मध्ये गाण्याला नेलं. हे गाणं आम्ही डेडिकेट करू आमच्या आईला, जसं हर्ष बोलला, आणि त्या सगळ्या आयांना जे आपल्या बाळासाठी सगळं सॅक्रिफाईस करतात आणि अनकंडिशनली त्यांच्यावर प्रेम करतात, तर त्या प्युअर नात्यासाठी अनकंडिशनल लव ते आम्ही या गाण्यात ग्रॅप करायचा प्रयत्न केलाय. आदित्य, मेनली मी आमचं म्हणजे तिघांचं एक खूप एकदम हृदयाचं जवळचं गाणं आहे. मला तरी पर्टिक्युलर असं वाटतं की या पृथ्वीवर सगळ्यात श्रेष्ठ शक्ती असेल ती स्त्री शक्ती आहे, आई असते ती, आणि स्त्री ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि अंतरात खूप सुंदर गायलंस, मला पण बस ऐकताना मला पण असं भरून आलं होतं, इट वॉज व्हेरी इमोशनल, आणि तू खूप सुंदर गायलंस. थँक्यू सर. इतकं सुंदर गाणं मला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, असेच या मंचावर येत राहा प्लीज. एकच गोष्ट सांगतो की तुम्ही हे गाणं म्हणलात सुरुवातीला की ओरिजिनली हिंदीमध्ये बनवलं होतं, फॉर्मॅटनुसार चॅनल मराठी आहे, आपण हा उपक्रम मराठीमध्ये चालवतो आहोत आणि त्यामुळे आपण हे गाणं मराठीमध्ये केलं, परंतु मी तुम्हाला खात्री देतो, वचन देतो की तुम्ही हिच्याच आवाजामध्ये तुमचं ओरिजिनल जे हिंदी गाणं आहे ते देखील तुम्ही स्वरबद्ध करावत, ते तुम्ही रेकॉर्ड करावत, लवकरच करू आम्ही. थँक्यू सो मच. या मंचातर्फे तुम्हा तिघांनाही एक स्मरण भेट आहे, त्यासाठी मी परीक्षकांना विनंती करते त्यांनी प्लीज मंचावर यावं. तुझ्या पुढील सांगीतिक प्रवासासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू.